मी आणि माझे सहकारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात आलो. मोर्चाचा विषय एवढाच आहे की सत्ता बदल झाल्यानंतर या जिल्ह्याची एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून ओळखलं जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये राजकीय इतक्या पद्धतीने विरोध किंवा राजकीय विश्लेषण करत असताना निवडणुका आणि राजकारण एवढ्या पुरतं मर्यादित जिल्हा एकसंगतीने जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी काम करत असतो. दुर्दैवाने सत्ता बदल झाल्यानंतर पहिल्या प्रथम विकास निधीपासून ते इतर कामाच्या संदर्भामध्ये आणि राजकीय अधिकाऱ्यांचा वापर हा प्रशासनाचा वापर प्रचंड प्रमाणामध्ये विरोधी लोकांच्या असलेल्या लोकांचे आवाज दाबण्यासाठी प्रशासनाचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कार्यकर्त्यांना नाही त्रास दिला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्याचा आम्ही निर्णय घेतला. एक दुसरं कर्जमाफी झालेली आहे पण 50,000 अजून बरेच लाभार्थी बाकी आहेत त्यांना अजून तो हप्ता मिळाला नाही तो एक आहे. विद्युत कनेक्शन तोडणं, वीज बिल वाढी आणि ह्या MSME च्या बाबतीमधल्या प्रश्नासंदर्भामध्ये एक आहे. कोरेगावचा विकास आराखडा असेल ह्या अनेक प्रश्न आहेत. मेडिकल कॉलेजच्या वगैरे या सर्व संदर्भातून हा आम्ही मोर्चा काढतोय जेणेकरून प्रशासनाने निपक्षपणाने त्या ठिकाणी काम करावं. जर एकतर्फी काम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्याविरुद्ध रस्त्यावर उतरू शकतो हा इशारा आम्हाला त्या मोर्चात द्यायचा आहे. मोर्चाचं नेमकं नाव काय? मोर्चाचं नाव आम्ही ठेवलं आहे निषेध लाठी मोर्चा.